असे सामने खरतर खूप कमी वेळा प्रेक्षकांना बघायला मिळतात आणि खरतर हे सामने बघण्यासाठीच प्रेक्षक असुसलेले असतात. एक मेजवानी प्रेक्षकांसाठी, एक पर्वणी प्रेक्षकांसाठी पावसाळी रबल बॉल क्रिकेट स्पर्धा आहे आणि पावसाचं देखील आगमन झालेलं आहे. शेवटचं षटक, सहा चेंडू, दहा धावांची गरज आहे. ओहो, सफल होत खेळायचा प्रयत्न होता, स्ट्राइक बदलली, एक यश इथं मिळेल. दक्षित बाद होईल, बोला बोला. चांगली मॅच आपल्याला डोमे सर पाहायला मिळते, कारण का अंतिम टप्प्यापर्यंत हा संघर्ष पाहायला मिळतो. कारण का आपण पहिल्या इनिंग मध्ये देखील उल्लेख केला वाकला संघाचा की हा संघ एवढा इझिली हार मानणार नाहीये. 44 धावा नक्कीच बनवल्या पहिल्या इनिंग मध्ये, 45 टार्गेट आणि ही मॅच आपल्याला अंतिम टप्प्यापर्यंत पाहायला मिळते. आता धावा देखील इथं कंपल्सरी चेस कराव्या लागतील, कारण का विकेट जास्त गमावले आहेत. त्या अनुषंगाने घेसर टीमला जर सामना जिंकायचा असेल तर 5 बॉल मध्ये 10 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील. एक चांगली मॅच आपण बघतोय आणि पुन्हा एकदा मी प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, पुण्यामध्ये देखील देहूरोड या ठिकाणी श्रद्धांजली चषक 2021 चं आयोजन करण्यात आलेलं आहे. 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या कालावधीमध्ये विशाल म्हात्रे आणि त्यांच्या VCC उसरघरनं जिथे नोंद केलेली आहे, आपण देखील या स्पर्धेत भाग घेऊ शकता. 70,000, 50,000, 30,000, 15,000 यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू आतमध्ये आलेला, मिड विकेटच्या डोक्यावरून पुलचा प्रयत्न फसला, निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी आहे, गोलंदाज ऋषी भोईर. वा, ऋषी भोईरची चेंडू नव्हता तो, तसळणारा साप होता. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू, निर्धाव ऋषी इज द मॅन. शेवटच्या षटकामध्ये काय केलं पाहिजे, विशेष म्हणजे तुमचं डोकं शांत पाहिजे, तुमचं चित्त जागेवर पाहिजे आणि ऋषीनं ते दाखवलेलं आहे. कमालीची हुशारी या मैदानामध्ये दाखवताना ऋषी भोईर. अखूट टप्प्याचा चेंडू यावेळेस बाहेर घेऊन जातोय. ओहो हो हो, इथे काय कमालीची नेमबाजी इथे जीत भोईर कडून आणि फलंदाज बाद होईल. 4 चेंडू निर्धाव, जीत भोईर देरी से आहे, दुरुस्त आहे. शेवटच्या षटकामध्ये आम्ही ज्या गोष्टीची चर्चा करत होतो की जोया वाकळण संघाचं वैशिष्ट्य काय आहे, कि ते शेवटपर्यंत मॅच सोडत नाही, जिद्द चिकाटीने ओतप्रोत भरलेला संघ म्हणजे जोया वाकळण, आणि त्याचाच परिचय, त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा प्रेक्षकांना या मॅच मधून. एका परिस्थितीमध्ये 4 षटकामध्ये बॅलन्स असलेली मॅच, शेवटच्या षटकामध्ये मात्र वाकळण संघाने आपल्या बाजूला फिरवली. लागोपाठ 4 चेंडू निर्धाव, कुठलाही वाईड नाही, कुठलाही नो नाही, आणि चारही चेंडू व्हेरी डिसिप्लिन टाकत ऋषी भोईरनं या सामन्यामध्ये कमाल केली. शेवटचं षटक, शेवटचे 2 चेंडू आणि आता 10 धावांची गरज आहे, अजूनही सामना संपला नाही. वाकळण विरुद्ध घेसर, खर तर घेसर संघाला आज खूप चांगली संधी होती, अजूनही आहे, आणि ही संधी आता उघड झालेली आहे. ऋषी भोईर, शेवटचे 2 चेंडू, 10 धावांची गरज आहे. क्रिकेट हा चमत्कारांचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. ओहो हो हो, पुन्हा एकदा 5वा चेंडू निर्धाव. व्हॉट अ एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग, मार्वलस पीस ऑफ बॉलिंग. काय कमालीची गोलंदाजी आहे, मला वाटतंय ऋषी भोईर साठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. वा ऋषी भोईर, कमालीचा गोलंदाज. शेवटचा चेंडू, 10 धावा, आणि याच बरोबर हा सामना जिंकला तो जोया वाकळण संघानं. अभिनंदन, विशेष म्हणजे निर्धाव षटक, पुन्हा एकदा अभिनंदन ऋषी भोईरचं. मला वाटतंय आज स्पर्धा सुरू झाली, स्पर्धेतलं पहिलं मेडन ओव्हर या ठिकाणी ऋषी भोईरच्या नावावरती नोंदवलं जाते. अभिनंदन ऋषी. आणि या ठिकाणी सामना वीर हे पारितोषिकाची चर्चा सुरू होती, कोणाला द्यावं कोणाला द्यावं. निश्चित प्रकारे अजून चांगले खेळाडू होते, कारण 15 धावांचं योगदान जीत भोईर कडून आलेलं आहे, तर केतन म्हात्रेने 2 खूप चांगली षटक टाकलेली आहे. परंतु बॅलन्स मॅच असताना ती एका बाजूने घेऊन आलेला खेळाडू दुसरा तिसरा कोणी नाही, तो ऋषी भोईर आहे. मॅन ऑफ द मॅच या ऋषी, आपलं पारितोषिकाचा स्वीकार करा.